बामखेडा येथील ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत सदस्य असलेली महिला दिनांक 25/10/2018 पासून जिल्हा परिषद जळगाव समोर तारखेडा येथील मधुकर दौलत पाटील, सुनील भिला पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या अतिक्रमणाचा स्वयंस्पष्ट व पुरावेनिश्चय अहवाल मिळावासाठी तारखेडा ग्रामस्थांना एक नाही, दोन नाही, तब्बल 3 वेळा उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। तरी पुराव्यानिशी अहवाल देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे। दिनांक 1/9/2018 ते 7/9/2018 पर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होते, तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जळगाव व गटविकास अधिकारी पाचोरा गणेश चौधरी यांनी अपुरा व दिशाभूल करणारा अहवाल देऊन उपोषण सोडवले। हे लक्षात आल्यानंतर दिनांक 3/10/2018 रोजी परत उपोषणाला जिल्हा परिषद समोर बसलो। यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी तोडी व लेख आश्वासन देऊन 8 दिवसात पुराव्यानिशी तुम्हाला अहवाल देतो असं सांगून पुन्हा उपोषण सोडवले, परंतु आजपर्यंत कुठलाच अहवाल न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत। म्हणून तिसऱ्यांदा जिल्हा परिषद जळगाव समोर उपोषणास बसण्याची वेळ तारखेडा वासियांना आली आहे। लोकशाही मार्गाने उपोषण करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने पाचोरा गटविकास अधिकारी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याची संतप्त भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे। जोपर्यंत आत्ता पुराव्यानिश्चय अहवाल मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। चंदू खरेसह मी भूषण रोहणे, BGP TV मराठी, तारखेडा।